नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनल वर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी क्षणाच्या सर्वात आणि ठळक बातम्या राज्य सरकारचे सात धडाकेबाज निर्णय अठ्ठावीस नोव्हेंबर पासून लागू सत्तावीस नोव्हेंबर रविवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांच्या जलसमाधी आंदोलनाच्या धसक्यानं राज्याच्या कृषी विभागाने पीक विमा कंपन्यांना पीक विमा रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे परंतु काही कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात अत्यल्प पैसे जमा करून फसवणूक केली जात असल्याचा आरोप रविकांत तुपकरांनी केला आहे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली तर याद राखा तुमची कार्यालये ठिकाणावर ठेवणार नाही असा इशारा तुपकरांनी पीक विमा कंपन्यांना दिला आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी रविवारची संध्याकाळ राज ठाकरेंच्या सभेने हिट होणार आहे कारण सहा महिन्यानंतर राज ठाकरेंची तोप धडाडणार आहे सत्तावीस नोव्हेंबरला मुंबईतील नेस्को ग्राउंडवर मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यात पुन्हा एकदा राजगर्जना होईल कारण राज्यातलं सध्याचं वातावरण त्याचंच टीजर मनसेनं लाँच केलंय राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सावरकर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराजांबाबत केलेलं विधान हर हर महादेव चित्रपटवाद आणि शरद पवार यांच्या संदर्भात राज ठाकरे भाष्य करणार असल्याचं बोललं जात आहे बातमी बालक गोवर बाधित आहेत तर गोवरने राज्यातल्या तेरा बालकांचा मृत्यू झाला त्यातलेही नऊ मृत्यू संशयित आहेत पण मृतांमध्ये लस न घेतलेल्या बालकांचा समावेश आहे त्यामुळे लसीकरणावर भर दिला जातोय बालवाड्या पालना अतिजोखमीच्या भागांवर प्राधान्यानं लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय झालाय तर केंद्रानंही मार्गदर्शन सूचना केल्यात त्यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली होती त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी भारत आणि न्यूझीलँड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे भारतीय वेळेनुसार सकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी वर्ध्यातील रोशनच्या एका हाताने टाळी वाजवण्याच्या कलेची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे वर्धा जिल्ह्यातील रोशन संजय लोखंडे याने एका हाताने तीस सेकंदात एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा अधिक टाळ्या वाजवल्या आहेत आणि त्याचीच दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने घेतली आहे त्याच्या या अद्भुत कलेला वाव देण्याकरिता इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड दोन हजार बावीस बुकमध्ये रोशनचे नाव नोंदवले गेले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक याचा राहुल किर्लोस्कर यांची कन्या अलिका हिच्याशी शाही सोहळा होणार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शरद पवार आणि इतर अनेक नेते उपस्थित राहणार आहेत